शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे पर्यावरण पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते खासदार संजयजी राऊत, शिवसेना उपनेते तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्रजी मिरलेकर यांच्या आदेशाने आणि शिवसेना धुळे व नंदुरबार जिल्ह्यांचे लाडके संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात यांच्या सूचनेने शिवसेना धुळे शहर धुळे ग्रामीण साक्री विधानसभा संपर्क प्रमुख पदी महेश भाऊ मिस्त्री व शिवसेना धुळे शहर धुळे ग्रामीण साक्री विधानसभा जिल्हा प्रमुख पदी डॉ तुळशीरामदादा गावित यांची नियुक्ती झाली असता शिवसेना साक्री तालुका मध्यवर्ती कार्यालयात अभिनंदन करून सत्कार केला। त्याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख साक्री पंकजदादा मराठे, साक्री नगरपंचायतीचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे, माजी तालुका प्रमुख किशोर वाघ, पंचायत समिती सदस्य बाळूशेट टाटिया, युवासेना जिल्हा समन्वयक अमोलभाऊ सोनावणे, उपतालुका प्रमुख अमोल क्षीरसागर, विभाग प्रमुख मंगेश नेरे, पंकज जाधव, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे साक्रीचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोकहित वृत्तवाहिनी। जे धुळे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून नवनियुक्त माननीय डॉक्टर साहेब गावित तुळशीरामजी गावित आज साक्री मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि आधीचे जिल्हा प्रमुख आदरणीय इलाकांना माहीत त्यांच्या मार्गदर्शनात खूप चांगलं काम झालं आणि तसंच काम पुढेही चालू झालं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि म्हणून मी डॉक्टर साहेबांना आमच्या पूर्ण शिवसैनिकाच्या वतीने शुभेच्छा। गावित साहेब यांना शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी धुळे जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल आज महाविकास साक्री तालुका महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या तीनही पक्षांच्या वतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीने या तालुक्याच्या वतीने मी डॉक्टर साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्याला आई तुळजाभवानी, आपल्याला यापुढे पक्षाचं आणि जनतेचं काम करण्याचं बळ देव आणि भविष्यात आपल्याकडून मोठ्या प्रमाणावर तालुक्याच्या विकासासाठी काम हो या सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीने आणि कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा। सेनापती हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, उत्तर महाराष्ट्राचे आमचे लाडके नेते खासदार संजयजी राऊत साहेब, उत्तर महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख माननीय रवींद्रजी निर्लेकर साहेब आणि धुळे आणि नंदुरबारचे संपर्क प्रमुख माननीय बबनरावजी थोरात साहेब यांच्या या सर्वांच्या आशीर्वादानं प्रेरणेनं आज आमच्या धुळे जिल्ह्यासाठी सहसंपर्क प्रमुख म्हणून सन्माननीय माजी नगराध्यक्ष तथा ज्यांनी 45 वर्ष शिवसेनेची ही धुरा वाहिली असे पितामह माननीय महेशभाऊ मिस्त्री यांना सहसंपर्क प्रमुख या ठिकाणी नियुक्ती दिलेली आहे। त्याचप्रमाणे शिरपूर आणि शिंदखेड्यासाठी जिल्हाप्रमुख जे होते अहिला लालना माळी यांना त्या ठिकाणी सहसंपर्क म्हणून जबाबदारी दिलेली आहे। मला या जिल्ह्याची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी दिली। महानगरामध्ये मनोजभाऊ मोरे यांना महानगर प्रमुख आणि सतीश तात्या महाले यांना महानगर प्रमुख, त्याचप्रमाणे शिरपूर आणि शिंदखेड्याचे जिल्हाप्रमुख म्हणून हेमंतजी साळुंके यांना ही जबाबदारी दिलेली आहे। असे आम्ही हे सर्वजण नवनियुक्त पदाधिकारी निश्चितपणे या जिल्ह्यासाठी, या जनतेसाठी, या कार्यकर्त्यांसाठी जी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी अपेक्षा आहे आणि माननीय सन्माननीय मुख्यमंत्रीजी उद्धवजी ठाकरे साहेब यांची जी अपेक्षा आहे की 80% समाजकारण 20% राजकारण ह्या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांना, सर्व शिवसैनिकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना
जनतेसोबत घेऊन जनतेच्या अडीअडचणी, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी आणि पक्ष संघटना आणि संघटना वाढीसाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू। या ठिकाणी आज जो उत्साह धुळ्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाच एक नवचैतन्य पसरलेला आहे, ते या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांच्या या नियुक्तीमुळे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय आनंदाने उत्साहाने या ठिकाणी सहभागी झालेले। आणि म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण जनतेचे सेवक आहोत, आपण सामान्य माणसाचे सेवक आहोत, पदाधिकारी आज आहोत, पण आपण सर्वजण माननीय बाळासाहेब ठाकरेंना जे अपेक्षित आहे हे असं अपेक्षित आहे की समाजामध्ये सामान्य माणसापर्यंत, सामान्य कुटुंबापर्यंत जे आपल्या पक्षाची ध्येयधोरणं, संघटनेची ध्येयधोरणं, त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी सरकारमध्ये आहोत, सरकारची ध्येयधोरणं ही सामान्य माणसापर्यंत, कुटुंबापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, कामगारांपर्यंत, तळागाळातल्या सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचून त्याला न्याय कसा देता येईल, त्या दृष्टीने आम्ही सर्वजण जे पदाधिकारी निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करू। आणि त्यासाठी आपल्या सर्व शिवसैनिकांची, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची जी पळी आहे ही निश्चितपणे आम्हासोबत आपण सर्वजण राहाल। आम्ही देखील आपल्याला जिथे जिथे सर्व जो न्याय द्यायचा आहे तो निश्चितपणे संघटनेच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला देखील न्याय देऊ। आणि म्हणून या ठिकाणी आज जिल्ह्याचा प्रमुख म्हणून या ठिकाणी आज निवेदन करताना मला या ठिकाणी सर्व शिवसैनिकांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं मनोभावे या ठिकाणी अंतःकरणापासून मी त्यांना धन्यवाद देतो, कारण ही माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्याच्या खांद्यावरती ही पालकत्वाची जबाबदारी दिलेली आहे आणि ती आपल्या रूपाने हे पालकत्व आपण सगळेजण स्वीकारूया असं मी या ठिकाणी मानतो। आणि म्हणून या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।